नमस्कार, मी संतोष मिसा, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाइन्स। कर्कम मध्ये उसाचा ट्रॅक्टर कालव्यात पडून 5 जण ठार तर 3 जण जखमी। सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितीची आत्महत्या। आमदार विजय कुमार देशमुख शाही फेक प्रकरणी भीम आर्मीच्या शहराध्यक्षावर गुन्हा दाखल। चार चाकी वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वार जागीच ठार, दुसरा जखमी। अक्कलकोट येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या। आणि महापुरुषांच्या अवमान निषेधार्थ उद्या मंगळवेढा बंद, सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचा निर्णय। आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र। कर्कंब तालुका पंढरपूर येथील देशमुख वस्तीजवळील उजनीच्या 33 नंबर फाट्यावरून ऊस तोडणी मजूर घराकडे घेऊन जात असताना ट्रॅक्टर फाट्यात पडल्याने 5 जण ठार झाले आहेत तर 3 जण जखमी झाले आहेत। हा अपघात 12 डिसेंबर रोजी रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास घडला आहे। ऊस तोडणीचे काम आटपून ट्रॅक्टर नंबर MH45S1183 या ट्रॅक्टर ट्रॉलीतून राहते ठिकाणाकडे जात होते। बागवान वस्ती जवळील कॅनॉल पट्टीजवळ ट्रॅक्टर ट्रॉलीसह बागवान वस्ती जवळील कॅनॉल मध्ये जाऊन ट्रॅक्टर व ट्रॉली पलटी झाली। त्यावेळी मजुरांनी आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे लोक मदतीला धावून आले। ही घटना करकंब पोलिसांना समजता तत्काळ पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे, वाहतूक शाखेचे विजय गोरवे, रमेश जाधव, गव्हाणे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन मदत कार्य सुरू केली। जेसीबीच्या सहाय्याने ट्रॉली अलगद उचलून बाजूला केली। करकंब येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकामी दाखल केली। उपचारापूर्वीच अरविंद राजाराम कवचे वय वर्ष 2, प्रिया नवलसिंग आर्या वय वर्ष 2, सुरिका विरसिंग डावर वय वर्ष 16, रकमाई नवलसिंह आर्या वय वर्ष 23 हे उपचारापूर्वीच मरण पावले। यामध्ये 2 बालकांचा समावेश आहे। हे सर्वजण मयत मध्य प्रदेश येथील कोलकी तालुका वरला जिल्हा बडवाणी, तर इताबाई विरसिंग डायर वय वर्ष 55, राजाराम देवसिंग कवचे वय वर्ष 23 यांच्यावर करकम ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। तसेच रिंकू सुमरिया कवचे वय वर्ष 16, सुनीता राजाराम कवचे वय वर्ष 23 यांना पुढील उपचाराकरता सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे पाठवण्यात आले असून या ठिकाणी सुनीता राजाराम कवचे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। याबाबत करकम पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। जागा घेण्यासाठी माहेरून 5 लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या लोकांकडून वारंवार होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून अखेर विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। सांगोला शहरात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून भाग्यश्री प्रसाद टकले वय वर्ष 22 असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे। याबाबत मयत विवाहितेचा भाऊ ऋषिकेश महेश हजारे राहणार गणेशनगर इचलकरंजी तालुका हातकणंगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती प्रसाद संजय टकले, सासू रेखा संजय टकले, सासरे संजय टकले, दीर ओमकार संजय टकले, सर्वजण राहणार चिंचोली रोड सांगोला यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की गणेशनगर इचलकरंजी तालुका हातकणंगले येथील ऋषिकेश महेश हजारे यांची बहीण भाग्यश्री हिचे लग्न सांगोला येथील प्रसाद संजय टकले याच्यासोबत 2017 मध्ये झाले होते। भाग्यश्री ही मुलगी दुर्वा 4 वर्षे व मुलगा अंकुर 1 वर्ष अशी 2 अपत्य आहेत। लग्नानंतर भाग्यश्री ही सासू रेखा संजय टकले, सासरे संजय टकले, दीर ओंकार टकले, नवरा प्रसाद टकले असे घरातील किरकोळ कारणावरून वारंवार वाद घालत होते। त्यानंतर भाग्यश्री हिने आत्या आकाताई टेके राहणार तारदाळ तालुका हातकणंगले यांना भेटून सासरी सासू, सासरे, नवरा व दीर असे मिळून मला ड्रेस घालण्यावरून, जेवणावरून तसेच घरगुती किरकोळ कारणावरून वारंवार मानसिक शारीरिक त्रास देत दमदाटी करून मारहाण करीत असल्याचे सांगितले होते। त्यानंतर भाग्यश्रीच्या माहेरच्या लोकांनी तिच्या सासरच्या लोकांची समजूत काढली होती। दरम्यान जागा घेण्यासाठी माहेरून 5 लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या मंडळींनी भाग्यश्रीकडे तगादा लावला होता। पैसे घेऊन ये नाही तर आम्ही तुला नांदवणार नाही असे म्हणाले होते। गेल्या वर्षी दिवाळीला माहेरी गेल्यानंतर भाग्यश्रीने सासरचे लोक जागा घेण्यासाठी पैसे आण म्हणून त्रास करत असल्याचे सांगितले होते। त्यानंतर 11 डिसेंबर रोजी तुझी बहीण भाग्यश्री हिने राहते घरी गळफास घेतला असून ती मयत झाली असल्याची माहिती तिचा भाऊ ऋषिकेश हजारे यास फोनवरून मिळाली। या प्रकरणी मयत भाग्यश्रीचा भाऊ ऋषिकेश महेश हजारे यांनी पती
प्रसाद संजय टकले, सासू रेखा संजय टकले, सासरे संजय टकले दीर ओमकार संजय टकले यांच्या विरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर शाईफेक केल्या प्रकरणी भीम आर्मीच्या शहराध्यक्षावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य केले होते. त्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. आंबेडकरी जनतेतून चंद्रकांत पाटील यांच्याबाबत तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या. त्यांचा सर्वत्र निषेध नोंदवण्यात आला. जोपर्यंत पाटील यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल होत नाही तोपर्यंत आपण सोलापुरात भाजपच्या कोणत्याही नेत्यास कार्यक्रमात जाऊ देणार नाही, गेले तर त्यांच्या तोंडाला काळे फासू, असा इशारा भीम आर्मीचे शहराध्यक्ष अजय मैंदेकीकर यांनी दिला होता. मंगळवारी सायंकाळी सम्राट चौक परिसरातील न्यू बुधवार पेठ येथील बुद्ध राष्ट्र प्रतिष्ठान यांच्या वतीने सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन मंगळवार दिनांक 13 डिसेंबर रोजी सायंकाळी करण्यात आले होते. त्या सोहळ्याला आमदार विजयकुमार देशमुख हे प्रमुख पाहुणे होते. ते त्या ठिकाणी गेले असता आमदार देशमुख यांच्या अंगावर शाई फेकण्यात आली. त्या ठिकाणी मोठा बंदोबस्त असल्याने त्या युवकास तात्काळ ताब्यात घेण्यात आले. पोलीस ठाण्यात आणून त्याची विचारपूस केली असता त्यांनी आपण भीम आर्मीचे शहराध्यक्ष असल्याचे सांगितले. त्यानुसार जोडबावी पेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी फिर्यादी दिली असून अजय संतोष मैंदेकीकर वय वर्ष 25 राहणार मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर न्यू बुधवार पेठ सोलापूर याच्या विरुद्ध जोडबावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अर्धा वेगाने येणाऱ्या कारने समोरून दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये चंद्रकांत रावसाहेब इंगोले वय वर्ष 50 राहणार खारवटवाडी सांगोला यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर रमेश जाधव हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगोल्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सदर अपघात मंगळवार दिनांक 13 डिसेंबर रोजी दुपारी 12:15 सुमारास सांगोला जत रोड वरील लोणविरे शिवारात घडला. याबाबत सुरेश मधुकर इंगोले यांनी अज्ञात कार चालकाविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अपघातानंतर कार चालक पळून गेला. नागरिकांनी पाठलाग केला परंतु तो सापडला नाही. चंद्रकांत रावसाहेब इंगोले व त्याचा मित्र महेश रमेश जाधव हे मंगळवारी MH 45 CM 2825 या दुचाकीवरून कडलास ते सोनंद रोडने कामानिमित्त माणेगाव तालुका सांगोला येथे निघाले होते. दरम्यान सोनंद कडून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला लोणविरे शिवारात समोरून धडक दिली. यामध्ये चंद्रकांत इंगोले जागीच ठार झाले तर रमेश जाधव हे जखमी झाले असून त्यांच्यावर सांगोला येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. याबाबत चुलत भाऊ सुरेश इंगोले यांनी सांगोला पोलिसात फिर्याद दिली आहे. अक्कलकोट तालुक्यातील अंबिका नगरात राहणाऱ्या योगीनाथ मल्लय्या हिरेमठ वय वर्ष 38 या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दुपारी 2:00 सुमारास अज्ञात कारणावरून आपल्या राहत्या घरात वरच्या मजल्यावरील पत्र्याच्या रूम मधील पंख्याच्या अँगलला वायरने गळफास घेतला. ही बाब उघडकीस आल्यानंतर नातेवाईकांच्या मदतीने MIDC पोलिसांनी त्यास उपचारासाठी बेशुद्ध अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला. योगीनाथ याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. या घटनेची प्राथमिक नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून अनेक महापुरुषांविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांच्या निषेधार्थ 16 डिसेंबर रोजी मंगळवार बंदची हाक देण्यात आली आहे. सध्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महापुरुषांचे अवमानकारक शब्दात वक्तव्य केली जात आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी मंगळवेळात सर्व जयंतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला शेकडो पदाधिकारी उपस्थित होते. महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांच्या निषेध करण्यासाठी 16 डिसेंबर रोजी मंगळवार कडकडीत बंद ठेवणार असल्याचे यावेळी ठरले. जाहीर निषेध नोंदविण्याकरता मंगळवारातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव मंडळ, महात्मा ज्योतिबा फुले उत्सव मंडळ, महात्मा बसवेश्वर उत्सव मंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी उत्सव मंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळ व समस्त मुस्लिम समाज यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 16 डिसेंबर रोजी मंगळवार तालुका बंद पुकारण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह. नमस्कार.